नमस्कार, माझ्या सर्व लाईन स्टाफ बंधूंनो आणि इंजिनियर मित्रांनो, काही मंडळींनी मला मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शनबद्दल व्हिडिओज टाकण्याची विनंती केली होती. आतापर्यंत सगळ्या प्रकारचे फाउंडेशन आणि पूल किती गाडाचा याबाबत भरपूर व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत. आजचा व्हिडिओ आहे ST-STE कॉन्क्रीटिंग फाउंडेशन कसं करायचं. आता ही जी सेंटरची डायग्राम आहे ही स्टे कॉन्क्रीटिंगची आळीशीची मेथड आहे आणि खालची आहे MSDC. तर आता याच्यामध्ये मी जे काही सांगून राहिलो ते सांगून राहिलो MSDच्या प्रॅक्टिसेसप्रमाणे ST लाईनच्या स्टेचं ताणाचं कॉन्क्रीटिंग फाउंडेशन कसं करतात याबद्दल. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की सॉईल कोणतीही असो त्यामध्ये साधारणपणे 600 mm by 600 mm 1500 mm उंचीचा खोल खड्डा खोदायचा आणि पहिले त्यामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टे शेप फिक्स करून फुल कॉन्क्रीटिंग करायचं. कुठल्या रेशोनं? 1:4:8 कॉन्क्रीट रेशोनं. आणि मग उरलेला भाग मातीनं दाबून द्यायचा. असो मंडळी, असं जर केलं तर सध्या स्टे उपटून जे बाहेर येतात वाऱ्या वावधानात ते येणार नाहीत, पूल वाकणार नाही, लाईन पडणार नाही. जर काही शंका असेल तर कृपया पोस्ट करावे, शंका विचाराव्या. पण हे जे मी काही सांगतो ते MSDच्या प्रॅक्टिसेसप्रमाणे आणि आम्ही जे काही कामं करत होतो आमच्यावेळी त्यावेळच्याप्रमाणे सांगितलं आहे. आणि जर सध्या आपणास काही विचारात असेल तर कृपया पोस्ट करावं. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इन MCB अँड फॉर सच मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्हिडिओज CEA रेग्युलेशन व्हिडिओज काइंडली सबस्क्राइब टू माय यूट्यूब चॅनल टू इम्प्रूव द क्वालिटी ऑफ वर्क. थँक्यू. काइंडली सबस्क्राइब.